आता बातमी आहे एसटी आंदोलना संदर्भातली. एसटी कर्मचाऱ्यांचा संप आता गंभीर वळणावर येऊन ठेपला आहे. विलिनीकरणासाठी एसटी कामगारांची न्यायालयीन लढाई सुरू आहे. मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या अवमान याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. कोर्टानं एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेऊन तातडीनं कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले होते. मात्र त्यानंतर देखील संप सुरूच असल्यामुळे अखेर एसटी महामंडळानं कोर्टात संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात आणि कर्मचारी संघटनांविरोधात अवमान याचिका दाखल केली होती. याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.